मित्रांनो मी कौस्तुभ परब तुमचं स्वागत आहे होम टूर या चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहोत एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट जे की भांडुपला आहे। तर या चला पहिलं 380 कार्पेटचं ब्रीफिंग द्यायच्या अगोदर मी तुम्हाला एका व्यक्तीचं इंट्रोडक्शन करून देतो। याचं नाव आहे दीपक चिखले। तर हे आपल्याला सगळं डिस्क्रिप्शन देणार आहे या कार्ड बद्दल। तर चला जाणून घेऊया काय काय आहे। तर दीपक काय काय 380 मध्ये? आपल्याकडे 380 कार्पेटची बिल्डिंग आहे, 10 स्टोरेजची बिल्डिंग आहे। त्याच्यामध्ये आपण 2 लिफ्ट दिलेले आहे आणि 10 बायची आपली बिल्डिंग आहे। त्याच्यामध्ये जिम दिलेली आहे, सोसायटीचं ऑफिस दिलेलं आहे आणि गार्डन दिलेलं आहे। जो आपण 380 कार्पेट बघतोय त्याच्यामध्ये आपला लिव्हिंग एरिया आहे 9x14 9x14। त्याच्यानंतर 3.5 फुटाचा आपण हा सज्जा दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता। हा एरिया तुम्ही यूज पण करू शकता, जेव्हा बिल्डिंग ओसी अप्रूव्ह झाल्यावर तुम्ही ही जागा ऑक्युपाय पण करू शकता। किचन आहे, किचन आता 6.2 इंटू दिले 6.2 इंटू 11 आपला किचन आहे। किचन पण तेवढं स्पेशियस आहे जिथे आपलं किचन सज्ज येते। किचनच्या समोर आपल्याला WC दिलेला आहे। त्याचं डायमेन्शन आहे 4.11 इंटू 4.11। त्याला जॅगवारची आपण फिटिंग देतोय, नळ फिटिंग पूर्ण टोटली। त्याच्यानंतर हा आपला मास्टर बेडरूम आहे, तो आहे 12x8। त्याला अटॅच करत टॉयलेट बाथरूम आहे। एल शेप विंडो दिलेली आहे, त्याला अटॅच करत सज्ज आहे आपला। तर तुम्ही हा 380 कार्पेट एरियाचा टूर केलेला आहे, तर मला जाणून घ्यायचं आहे की या कन्स्ट्रक्शन जवळ काय काय उपलब्ध आहे, जसं की आपलं हॉस्पिटल झालं, मग रेल्वे स्टेशन झालं, मग मार्केट झालं, स्कूल एरिया पण झालं। तर काय काय गोष्टी इथे जवळ आहेत? आपल्याकडे प्रोजेक्टच्या नियरबाय 7 ते 8 मिनिटावरती नाहूर स्टेशन आहे, 15 ते 20 मिनिटं अंतरावरती आपल्याकडे भांडुप स्टेशन आहे। हॉस्पिटल बघायला गेलं तर आपल्याकडे 2 ते 3 हॉस्पिटल आहेत। समोर डिमार्ट आहे आपल्याजवळ, 10 मिनिटावरती डिमार्ट आहे। त्याच्यानंतर मागच्या रोडला आपल्याला 5 मिनिटावरती इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्या बाजूलाच आपल्याकडे एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे। हे सगळे अमेनिटीज वगैरे तू सांगितलेस, बरोबर आहे, पण हे अमेनिटीज आणि ही बिल्डिंग अपग्रेड झाल्यावर त्याच्या सराउंडिंग मध्ये काय फ्युचर प्लॅन्स आहेत? आपल्याकडे जे आपले जे बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला 4.5 एकरची एक लँड आहे जी पूर्ण फ्युचर डेव्हलपिंग आहे। त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 11 बिल्डिंग्स टोटल आपल्याकडे येऊ शकतात। त्याच्यामुळे तिथे पूर्ण रेट्स आहेत, तो तुमचा जास्तीत जास्त हा डबल वाढू शकतो। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक रोड आहे जो डायरेक्ट भांडुप स्टेशनला कनेक्टेड करतो आपण, त्यामुळे 5 मिनिटाच्या अंतरावरती डायरेक्ट वॉकेबल तुम्ही भांडुप स्टेशनला जाऊ शकता। पूर्ण डिस्क्रिप्शन जे आहे 1BHK 380 कार्पेटचं ते आपण बघितलेलं आहे, जे की आपल्या पी विंगमध्ये आहे। तर आपल्याला आता 2BHK बघायला जायचं आहे, जे की ए विंगमध्ये आहे। जे कार्पेट आहे 600, ओके, चला जाऊन बघूया। आता तुम्ही बघू शकता की ही आम्ही लॉबी दाखवतो आहे, या लॉबीतून आपण जाणार आहोत 2BHK बघायला, ज्याचं डिस्क्रिप्शन देणार आहे सुहास गुजर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुहास गुजर, तुमचं स्वागत करतो मी माझ्या चॅनलमध्ये। 2BHK डिस्क्रिप्शन तुम्हाला दाखवतो, त्यासाठी तुम्ही बघितलं असेल कौशल्य तुम्हाला 1BHK पूर्ण प्रॉपर माहिती प्रोव्हाइड केलेली आहे, लॉबीचं सगळं सांगितलेलं आहे, आजूबाजूला काय डेव्हलपमेंट होणार आहे त्याचं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, परत बिल्डिंगमध्ये काय फ्युचर डेव्हलपमेंट आहे ते आता आपण बघूया। त्याच्याप्रमाणे आपण 2BHK दाखवून करूया, तर चला आता तुम्ही बघू शकता हा 2BHK याचा पूर्ण हॉल आणि लिव्हिंग रूम प्लस डायनिंग एरिया दिलेला आहे। तर याचं लिव्हिंग रूमचं डायमेन्शन आहे 17x10 अप्रॉक्स, आणि डायनिंगचं आहे
डायमेंशन आहे 6 × 6.5 × 6.5 त्याच्या त्या डायनिंग अच्छा समोर किचन आहे, त्याला दोन प्लॅटफॉर्म करून दिलेले आहे. आणि एक गोष्ट या प्रोजेक्टमध्ये असं आहे की सगळ्या साईडला त्यांनी एक हद्दा प्रोव्हाइड केलेला आहे. बघू शकता वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस इथे दिलेला आहे, आणि त्याबरोबर दुसऱ्या साईडला इथे त्यांनी फ्रीजसाठी अरेंजमेंट पण करून दिलेली आहे. आता पुढे बघूया आपण पॅसेज मधला पॅसेज, एक वन बेडरूम आणि सेकंड बेडरूम मधला पॅसेज जर बोलाल तर आहे 10 × 2.25 हा पॅसेजचा एरिया. आता पहिला बेडरूम आपण बघत आहोत, त्याचं ऑलमोस्ट डायमेन्शन आहे 8 × 10 आणि त्याला सज्जा अटॅच केलेला आहे. आणि हाच सज्जा कंटिन्यू होतो आपल्या मास्टर बेडरूमला पण, तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा सज्जा साईजला दिलेला आहे. चला आपण बघूया पुढचा बेडरूम. त्याच्या आधी वॉशरूम, जो कॉमन वॉशरूम आहे तो समोर तो डक्ट एरिया पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे जॅगवारचे आणि फिटिंग आहे जर तसंच देणार आहे तिथं. तर हा आहे मास्टर बेडरूम, त्याचं डायमेन्शन आहे 9 × 9.5 × 13 याची एल शेप विंडो तुम्ही बघू शकता. हा आहे त्याचा वॉशरूम. आणि याची स्पेशालिटी पण तीच आहे की याचा सध्या केवढा मोठा आहे तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला हा कौशल दाखवेल आणि तो इन फ्युचर तुम्ही वॉशर रिसिव्ह झाल्यानंतर तो आतमध्ये घेऊ शकता, म्हणजे याचा यूज पण करू शकता तुम्ही. तुम्ही पूर्ण टूर केलात असेल 2 BHK चा, तर किती एरिया आहे काय आहे, तर आपला फर्दर एमिनिटीज फॅसिलिटीज काय आहे, बिल्डिंगपासून जागा किती सोडलेले ते बोलण्यासाठी मी दीपकला बोलवतो. तर मित्रांनो हा आहे दीपक, तर बाकीच्या एमिनिटीज किती जागा सोडलेली हे सगळं तो सांगतो. दीपक आपल्याकडे प्रोजेक्टमध्ये आपण जेव्हा एंट्री करतो आपल्याकडे एक एंट्री आहे आणि एक एक्झिट आहे. एंट्री करतो तिथे आपण 22 फूट अंतर सोडलेलं आहे बिल्डिंगच्या बाजूला, आणि त्या साईडला एक्झिटला पण 25 फूट सोडलेलं आहे. दोन्ही साईडला स्पेस आपण जास्त ठेवलेलं आहे, म्हणजे मुलं ठेवू शकतात, तुम्ही गाडी पण लावू शकता. पार्किंगची समस्या इथे येणार नाही, पार्किंगसाठी आपण जागा युटिलाइज करून ठेवलेली आहे. आणि आपल्याकडे अमेनिटीज म्हणजे आपल्याकडे अमेनिटीज आपण गार्डन दिलेलं आहे, त्याचप्रमाणे त्याला जिम दिलेली आहे. 380 carpet आपण जिम बनवलेली आहे, आणि त्याच्यानंतर आपण एक सोसायटीचं ऑफिस ग्राउंड वगैरे दिलेलं आहे. बाकीच्या फॅसिलिटीज म्हणजे आपण डेकोरेटिव्ह लॉबी देतोय, त्याच्यानंतर लाईट देतोय कॉमन लाईट, पॉवर बॅकअप देतोय आपण कंपल्सरी, 2 लिफ्टला 2 लिफ्टला पण पॉवर बॅकअप दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गॅस पाईपलाईनसाठी आपण युटिलाइज केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं गेलं तर आपल्याला जो स्पॅसेज आहे मधल्या बिल्डिंगच्या लिफ्ट आणि तुमच्या रूमच्या मधला, तो स्पॅसेज आपण मोठा ठेवलेला आहे, कारण कोणी आलं तर आपल्याला ती जागा जास्त वाटावी यासाठी आपण मोठे ठेवलेले आहे. आणि बस आणि मेन क्वेश्चन म्हणजे असं आहे की याचं पोझिशन कधी आहे? याचं पोझिशन आपण एप्रिलमध्ये देतोय, मार्च बोलतोय आपण एप्रिलपर्यंत हँड ओव्हर करणार आहे तुम्हाला. आणि दीपक इथे फ्युचर डेव्हलपमेंट काही होणार असेल तर त्याची पण माहिती आपल्या व्ह्युअर्सला देऊ शकतो. चालेल नक्की. आपण कसं ऍक्च्युली आपली जी बाजूची बिल्डिंग आहे ती पण आपण रिडेव्हलपमेंटला घेतली आहे, ती पण एप्रिलपर्यंत आपण डिमॉलिश करतोय. सेम याच्यासारखी आपल्याला तिकडे पण रूम तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही साईड वरती आलात तर तुम्हाला दोन्ही बिल्डिंग बघायला भेटतील, दाखवलेले फ्लॅट पण बघायला भेटतील, आणि बाजूला आपण जी तोडणार आहे डिपॉझिट करणार आहे त्याची जागा पण तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही साईड वरती नक्की येऊन व्हिजिट करा. तर या व्हिडिओ मध्ये आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर तुम्ही आमच्याकडे रीच आउट करू शकता.